मराठी स्वागत आहे बघूयात घडामोडी या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी निधर्मी पक्षासोबत राहिली पाहिजे ही भीमशक्ती संघटनेची भूमिका असून महिलांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध खंबीरपणे लढण्याकरिता भीमशक्ती संघटना सक्षम आहे दलित आदिवासी ओबीसी सह इतर समाजासोबत नेहमीच भीमशक्ती असेल असे, असे भीम संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांतजी हंडोरे म्हणाले ते चंद्रपूर जिल्हा भीमशक्ती संघटना वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये बोलत होते खासदार हंडोरे पुढे म्हणाले की मी मंत्री असते वेळी चंद्रपूर येथे पहिले सामाजिक न्याय भवन उभं केलं असून महाराष्ट्र राज्यातील गरीबातील गरीब विद्यार्थी उच्च शिक्षित झाला पाहिजे यासाठी शंभर निवासी शाळा व वसतीगृह निर्माण केली तसंच बेरोजगार तरुण हे उद्योजक झाले पाहिजे याकरिता प्रत्येकी सात कोटीच्या साडेचारशे औद्योगिक सहकारी संस्था सामान्य कार्यकर्त्यास देऊन त्यांना मोठं उद्योजक मी तयार केलं आहेत असे हंडोर यांनी सांगितलं विदर्भ दौऱ्यावर असलेले खासदार चंद्रकांत हंडोरे हे नागपूर दीक्षाभूमी येथील भीमशक्ती वतीने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळा संपन्न होताच आज चंद्रपूर जिल्हा भीम शक्तीने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भीमशक्तीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष एन डी पिंपळे प्राध्यापक अपेक्षा पिंपळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना औषध व प्रशासनाचे महाराष्ट्राचे संचालक सुनील भाऊ देगावकर राजू झोडे दीक्षा पाटील यांच्यासह भीमशक्तीचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी केलं तर सूत्रसंचालन कोमल बोरकर यांनी केलं या, या भीमशक्तीच्या मेळाव्याला जिल्ह्यातील बहुसंख्य भीमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट